संजीवनी उद्योग समूह तथा संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तसेच साईबाबा संस्थान शिर्डीचे विश्वस्त बिपिनदादा कोल्हे यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या असून साईभक्तांनाही त्यांनी साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्याच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. आज आपण एस नाईनच्या मार्फत या ठिकाणी आपण आलात. एस नाईनच्या सर्व प्रेक्षकांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो, त्याचबरोबर सर्व भक्तांना सुद्धा दिवाळीच्या मी सर्व शुभेच्छा त्या ठिकाणी देतो. त्याचबरोबर देशातील सर्व साई भक्तांना आज या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने जो साईबाबांचा शिर्डीमधला जो सोहळा होतो आहे त्या निमित्ताने सुद्धा संपूर्ण देशातून आणि जगातून येणाऱ्या साईभक्तांना सुद्धा मी या ठिकाणी शुभेच्छा त्या ठिकाणी देत आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आज साईबाबांच्या 100व्या वर्षाच्या ह्याच्यामध्ये पदार्पण होत असताना एक मोठा सोहळा शिर्डीमध्ये त्या ठिकाणी होतो आहे. त्याचबरोबर देशामध्ये आणि देशाच्या बाहेरसुद्धा साईबाबांच्या पादुका घेऊन लोकांच्या दर्शनासाठी एक मोठा सोहळा जागोजागी त्या ठिकाणी होतो आहे. त्याचा लाभ साईभक्त घेतच आहेत. त्याची सुरुवात गोवा राज्याचे मुख्यमंत्री माननीय आमदार मनोहर पर्रिकर साहेब, त्याचबरोबर त्या राज्याचे अनेक मंत्री महोदय, गोवा राज्याचे गव्हर्नर आणि इतर सगळ्या मान्यवरांनी त्याचा शुभारंभ त्या ठिकाणी केलेला आहे. आणि आज या पादुका भारत भ्रमण करून नंतर विदेशामध्ये त्या ठिकाणी जाणार आहेत. कारण की आज अनेक जण इथं साईबाबांना शिर्डीमध्ये येऊ शकत नाही, म्हणून आपण त्या पादुका त्या त्या भागामध्ये नेऊन त्याचं त्या भक्तांना दर्शन देण्याच्यासाठी प्रयत्न करतो. आज देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आज साईबाबांचा प्रसार केल्यामुळं आज त्या ठिकाणी साईबाबांचे विचार पोचलेले आहेत. उदाहरण जर कधी सांगायचं एकट्या आंध्र प्रदेशमध्ये 3000 जास्ती साईबाबांचे मंदिरं त्या ठिकाणी एका राज्यामध्ये आहेत. हे याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की साईबाबांचे आज सगळ्या भारतामध्ये कशा पद्धतीने साईबाबांचे विचार पोहोचायला लागलेले आहेत. त्या साईबाबांच्या विश्वस्त व्यवस्थेने आज जो निर्णय घेतलेला आहे त्याला की बाबा एक साईबाबांच्या 100व्या शताब्दीच्या वर्षाच्या निमित्ताने या देशाचे राष्ट्रपती यांनी या शताब्दी सोहळ्याचं उद्घाटन त्या ठिकाणी केलं. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी त्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहिलेत. आणि अशा पद्धतीने हा दिमागदार 16 शताब्दी वर्षाचा सुरू झालेला आहे. मी शिर्डीतले ग्रामस्थ असतील, देशातले साईभक्त असतील, परदेशातील साईभक्त असतील यांना एकच विनंती करेन की ह्या शताब्दी सोहळ्यामध्ये आपल्याला जे काही आपल्याला सहकार्य करता येईल, जी काही साईबाबाची सेवा आपल्याला करता येईल ती आपण निश्चित रूपाने या ठिकाणी सेवा साईबाबाच्या चरणी अर्पण करा. साईबाबा विश्वस्त संस्थेच्या वतीने हीच विनंती मी आपल्या सर्वांना करतो. ओम साईराम.